बघूया हिमालयाच्या शिखरावर आधी कोण पोहोचतं। टक्कर का मारतोस तू? अरे हे सगळेजण कुठे राहिले? तिथे पोहोचलो की मी जिंकणार। आले मला पाडवतोय काय? आता बघ कशी मजा करतो तुझी। काय मुशकराज, जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या की काय? उगाचच सगळ्यांना राक्षसांप्रमाणे टक्कर मारतोस ते। आठवतोय का तो दिवस जेव्हा तू सगळीकडे हाहाकार माजवला होतास आणि माझ्याशी भांडला होतास? कसा विसरू शकतो? डोळे उघडा गजमुखासुर, आम्ही तुझ्या तपश्चर्येने खूप प्रसन्न आहोत। माग, काय मागू इच्छितोस? आपल्या दर्शनाने माझं तर जीवन सफल झालं भोलेनाथ। मला आशीर्वाद द्यावा की कोणीही देवता, मनुष्य, दानव किंवा प्राणी मला हरवू शकणार नाही। तथास्तु, असंच होईल गजमुखासुर। पण आपल्या शक्तीचा कधीही दुरुपयोग करू नकोस, नाहीतर सर्व देवता परत म्हणतील की शिवशंकर लवकर प्रसन्न होऊन राक्षसांना वरदान देऊन टाकतात। नाही नाही प्रभू, मी माझ्या शक्तींचा उपयोग केवळ लोकांच्या भल्याकरताच करेन। मी आपला दास आहे, नेहमी आपल्या आदेशाचं पालन करेन। तुझे कल्याण होईल गजमुखासुर। भोलेनाथ, आपण खरोखरच भोळे आहात भोलेनाथ। मी आपला खूप मोठा भक्त आहे, परंतु काय करू, कधी कधी वाईट काम पण होऊन जातात। राक्षस जो आहे मी। भगवान विष्णू मंगलम। देवांची पूजा करताय
जा राक्षसांनो, सगळ्यांना बंदी बनवा. आजपासून फक्त माझी पूजा होईल. कोणालाही सोडू नका. देवराज मी येतोय. हा काय झालंय? देवगडाला पण बंदी बनवा. एक पण देव सुटता कामा नये. भोलेनाथाने मला वरदान दिलाय, कुणी माझं काही बिघडवू शकत नाही. बाळ गणेश, आज इतका गप्प काय असतो? प्रभू प्रभू प्रभू. नंदी, काय झालं नंदी? भोलेनाथ भोलेनाथ, देवतागण आपल्याला भेटायला आलेत. खूप घाबरलेत ते. घाबरलेले? प्रणाम भोलेनाथ. आम्हाला वाचवा भोलेनाथ. आपण प्रदान केलेल्या वरदानामुळे गजमुखासूर अधिकच उन्मत्त झालाय. काय? आणि आता तो विनाकारणच सगळीकडे आपली मनमानी करतोय. कोणावरही कधीही आक्रमण करतो तो. विचारा विचारा या वरुण देवांना. अरे वरुण देव कुठे राहिले? शांत भाव, शांत भाव देवराज. गजमुखाने मला वचन दिलं होतं की तो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणार नाही. वरुण देव, हे याना कोणी? भूकंप! अरे हा डोंगर तुटण्याचा आवाज कसला? हे देवगण बरोबर भूकंप तर नाही घेऊन आले ना? गणेश, असं नाही बोलायचं बाळ. आता तरी विश्वास बसला तुमचा? हे सगळं करतोय तो आपला लाडका गजमुखासूर. प्रभू आपण पण ना खूपच लवकर प्रसन्न होता. ज्याची भीती होती तेच झालं. या गजमुखासूरने माझं सांगणं न ऐकून खूप मोठी चूक केली आहे. आपण चिंता करू नये, त्याला मी अवश्य धडा शिकवेन. बाळगणेश. बोला पिताश्री. त्या दुष्ट गजमुखासुराला तूच धडा शिकवू शकतोस. जा जा आणि त्याला त्याच्या दुष्कर्मांची शिक्षा दे. जशी आज्ञा पिताश्री. आपण अजिबात चिंता करू नका. मी जाऊन त्या दुष्टाला चांगला सरळ करतो. पण प्रभू, हा हा एकटा कसा? थांबा गणेश, मी पण येतो आपल्या बरोबर. होय गणेश, नंदी आणि गणांना आपल्या सोबत घेऊन जा. भोलेनाथांच्या आशीर्वादाने गजमुख खूप शक्तिशाली झाला आहे. त्याला पराजित करण्यास हे पण तुला मदत करतील. तू घाबरू नको साई, त्या राक्षसासाठी मी एकटाच पुरेसा आहे. तू काळजी करू नको साई, लवकरच त्याला पराभूत करून मी लगेचच तुझ्या हातचे मोदक खायला येईन. तसही त्याच्याशी लढल्यावर खूप भूक लागेल मला. गणेशजी, आपण हट्ट करू नका. आपल्या आईचं म्हणणं ऐका आपण. गजमुख प्रचंड शक्तिशाली आहे. सगळ्यांनी शांत व्हा. माझा गणेशची बुद्धिमत्ता आणि शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. हा एकटा देखील त्याला हरवू शकतो. जा बाळ, माझ्या आज्ञेचं पालन कर. जशी आपली आज्ञा पिताश्री. तर सगळे राक्षस इथे आहेत काय?
आधी यांनाच बघतो. मला पकडा, मला पकडा, मला पकडा, मी इथे आहे. या 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 गजमुखासूर, कुठे लपून बसलायस दुष्टा? दुबळ्या लोकांवर अत्याचार करण्याचे तुझे दिवस आता संपलेत. मी आज तुला भोलेनाथांच्या आशीर्वादाचा दुरुपयोग केल्याबद्दल शिक्षा द्यायला आलोय. मला तर मोठे मोठे शूरवीर देवता आणि दानवही पराभूत करू शकले नाही. तू तर अजून लहानसा बालक आहे. तुझ्यासाठी तर माझा एकच राक्षस पुरेसा आहे. गजमुखा, तुझ्या राक्षस मित्रांना तर मी आधीच चांगला धडा शिकवून आलोय. आता तुझी पाळी आहे. नादान बाल गणेशा, तू माझ्या राक्षसांसोबत चांगलं नाही केलंस, परंतु तू मला नाही जाणत. मला वरदान आहे की कोणीही देवता, मनुष्य किंवा दानव माझ काहीही बिघडवू शकणार नाहीत. आता मी तुला नाही सोडणार. गजमुखा, बहुदा आता खेळ खूपच झाला. आता जरा तुझी चांगली धुलाई करायला पाहिजे. तुला जे वरदान मिळालंय त्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, कारण माझं शरीर मानवाचं आहे आणि डोकं हत्तीचं. Ha ha ha.
काहीही बिघडू शकत नाही. असं काय माझे कान माझे कान. प्रभू मला माफ करा, आता मी कधीही कोणते वाईट काम करणार नाही आणि नेहमीसाठी आपल्या याच रूपात आपल्या चरणांचा दास बनून राहीन. चल ठीक आहे, आणि तसही तुझ्यावर बसून फिरायला मला खूप मजा वाटली. आजपासून मी तुला माझं प्रिय वाहन बनवतो. काय, मला परत फिरवशील ना? जशी आपली आज्ञा बसे कृपा करावी. माझे का नका ओढू, तसेच खूप लांब झाले आहेत. या बसा. चल माझ्या मूषक राजा. पुन्हा आधी सारखंच राक्षस भाव असं नाही वाटत आहे ना? नाही ना, 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 प्रभू, मी असाच आपल्या चरणात राहून खुश आहे. नाही तर आधी मी किती भयानक होतो, आता तर मी किती सुंदर दिसतोय प्रभू. तू जा कार्तिक, आज की नाही भोजन जरा जास्तच झालंय.
म्हणून मला खूप झोप येते. भरपूर लाडू खाऊन तू तर फार आळशी झाला आहेस दादा. हां हे खोटं आहे, मी तुझ्यापेक्षा जास्त चपळ आणि चलाक आहे. तर मग राहू दे दादा, तू तर माझ्या बरोबर धावू पण नाही शकणार. तुला माझ्या शक्तीची कल्पना नाही आहे कार्तिके. नारायण नारायण, तुम्हा दोघांमध्ये सक्षम कोण आहे या गोष्टीचा निर्णय तर एका स्पर्धेनेच होऊ शकतो. कुठली स्पर्धा मुनीवर? तुम्हा दोघांमध्ये जो कोणी सगळ्यात आधी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारून आपल्या आई वडिलांना येऊन नमस्कार करेल तोच विजयी ठरवण्यात येईल. नारायण नारायण. संपूर्ण पृथ्वीला 3 प्रदक्षिणा, मी तर बेशुद्ध होतोय प्रभू. मला हे स्वीकार आहे. मला पण स्वीकार आहे. कशा आपण तर इथून गेलाही नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे मुनीवर, माझ्या आई वडिलांमध्ये संपूर्ण विश्व समावलेला आहे. त्यांना प्रदक्षिणा घालणं म्हणजे ह्या संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा घालणं. यांनी तर आपल्या आधीच पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत आणि यांना विजयी घोषितही करण्यात आलंय. नारायण नारायण. नाही, दादाने नक्कीच काहीतरी चलाखी केलीय. लबाडी नाही, हुशारी बर. नारायण नारायण. बर दादा, जर तू खरोखरच विश्वाच्या 3 प्रदक्षिणा केल्या आहेस तर मग सांग तू काय काय पाहिलंस. 7 महाद्वीप, 4 महासागर, हिमालयाचे सर्वात उंच शिखर आणि विश्वाची सर्वात मोठी नदी. अजून सांगू? बस, तू तर विजयी झालास, परंतु हे कसे काय होऊ शकतो? एका छोट्याच्या युक्तीने. पण आज मला विश्वास बसलाय की माझा छोटा भाऊ पण कमी नाही. खरं तर आजच्या या स्पर्धेचा खरा विजेता तर तूच आहेस. गणेश, हे काय चाललंय? मस्ती करू नकोस, तुझे पिताश्री योग ध्यानात तल्लीन आहेत, त्यांच्या साधनेत विघ्न पडेल. जशी आज्ञा माते. आणि त्यांच्या वस्तूंना हात नको लावूस, त्यांना फारच राग येतो. mm, 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 mm.
अलख निरंजन, अलख निरंजन। नमस्कार आचार्य देव। चिरंजीवी भव। मी तुमचे पिताश्री श्री भोलेनाथांचं दर्शन घ्यायला आलो आहे। क्षमा करा ऋषीवर, ते योग साधनेत तल्लीन आहेत, आपण त्यांचे दर्शन करू शकत नाही। मी खूप लांबून अत्यंत आवश्यक कार्यासाठी आलो आहे, त्यांची भेट घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांच्या साधनेत व्यस्त असल्यास ते फारच क्रोधित होतात, आपण नंतर कधीतरी या। तू अतिथींचा अपमान करतो आहेस बालका, मी भोलेनाथांचं दर्शन अवश्य घेईन। हे अशक्य आहे मुनिवर। अरे मूर्ख बालका, तुला परशुरामाचा क्रोध माहित नाही आहे। मी तुमच्या धमकीला घाबरत नाही मुनिवर, योग्य हेच होईल की आपण इकडून प्रस्थान करावे। घोर अपमान, आज पर्यंत देवतांमध्येही कोणाची हिम्मत झाली नाही माझा मार्ग अडवण्याची। आपल्या अहंकाराचा सामना करण्याची हिम्मत आहे माझ्या मध्ये। पुढे येऊ नका। फारच धाडसी आहेस ना तू बालका, आता माझा प्रहार झेल। शिवजींचा परशु पाहून गणेशांनी त्यांचा प्रहार आपल्या दातावर झेलला। गणेश, परशुराम। क्षमा करा भोलेनाथ, क्षमा करा, रागाच्या भरात माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे। एवढा क्रोध? आपण तर तपस्वी आहात, यासाठीच वर मागता काय की एका अबोध बालकावर प्रहार कराल? माते पार्वती क्षमादान द्या, नक्कीच अनितीमुळे माझ्या हातून अपराध घडलाय, क्षमा माते क्षमा। जर मी तुम्हाला क्षमा केली तर माझ्या पुत्राचा दात तर परत जुळणार नाही ना? पुन्हा जुळणार तर नाही माते, पण हा तुटलेला दात व्यर्थ देखील जाणार नाही। तेव्हापासून गणेशजींचं नाव एकदंतरी पडलं।